आज धारावी या ठिकाणी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, आरपीआयचा महायुतीचा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला. आणि आपण बघाल तर या महायुतीच्या मेळाव्यात एवढ्या संख्येने या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित राहिले, मी त्यांचं धन्यवाद मानतो. आणि त्यांच्या उपस्थितीवरून दिसून येते की धारावी त्यावेळी लीड मिळणार. धारावीच्याकडे सर्व देशाचं लक्ष आहे, कारण धारावीचा विकासाचा मुद्दा हा संपूर्ण आता देशाला माहिती आहे. त्यामुळे जे काही मतदान होईल ते विकासाच्या बाजूने होईल हे आता मतदानाच्या माध्यमातून दिसून येईल. आणि मला संपूर्णतः विश्वास आहे की या ठिकाणी लीड मिळेल, त्यामुळे जो लीड मिळेल तो विकासाच्या बाजूने असेल. त्यामुळे ही निवडणूक जरी लोकसभेची असली तर धारावी विधानसभेच्या दृष्टिकोनातून ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक असणार आहे. आणि विकासा कौल कोणाच्या बाजूने आहे, विकासाच्या बाजूने आहे का नाही, हा सगळा आता दिसून येईल. आणि मला संपूर्णतः विश्वास आहे लोक विकासाच्या बाजूने मतदान करून मला या ठिकाणी मतदान भरघोस मतांनी विजयी करतील. My love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के air coolers, extra large cooling pads के साथ, जो अच्छे अच्छों को ठंडा करे. V-Guard air coolers, long lasting cooling. नाही, त्यांना जे टीका करायची टीका करून द्या. मी आपलं 10 वर्षाचं जी मी कामं केली आणि मी धारावीचा पुत्र आहे, सुपुत्र आहे, आणि धारावीच्या विकासाची जबाबदारी माझ्यावर आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिवशी 14 एप्रिलला जन्म झाल्यामुळे संविधानाचं पण रक्षण करण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे ह्या सर्व जबाबदारी असताना आणि ते स्वप्न पूर्ण करण्याकरता हे मतदानाच्या निवडणुकीत आम्ही संपूर्ण विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक आम्ही लढवत आहेत. त्यामुळे कोणी काही टीका केली तरी लोक त्याला भीक घालणार नाही आहे. लोकांना इथला विकास हवा आहे आणि धारावीतला पुत्र सुपुत्र म्हणून लोक माझ्या पाठीशी उभे राहील हा मला संपूर्णतः विश्वास आहे. नाही, त्याच्याबद्दल मी काय बोलणार, त्यांची रोजच टीका चालू आहे. पण लोकांना मोदीजींचं नेतृत्व मान्य आहे आणि लोकांनी ह्यापूर्वीच एक निश्चय केला आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं आहे. तर लोकांनी आता ठरवलेलंच आहे, त्यामुळे कोणीही काय टीका केला तर त्याला काय फरक पडणार नाही.